नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट होममेड व्हाईट ग्रेव्ही प्रेमिक्सपासून मलई कोफ्ता. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. होममेड व्हाईट ग्रेव्ही प्रेमिक्स याचा व्हिडिओ आपण आधीच बघितलेला आहे. तो जर तुमचा काही कारणाने बघायचा राहून गेला असेल तर ह्याची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे. कोफ्ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. 50 ग्रॅम पनीर आपण किसून घेतलेलं आहे. 1 मोठा बटाटा किंवा 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. थोडेसे ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत. 1 चमचा कोथिंबीर बारीक चिरून, 1/2 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा चाट मसाला, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. प्रथम आपण ग्रेव्हीमध्ये दूध मिक्स करून घेऊया. जेवढं प्रीमिक्स असेल त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे. साधारण 1 कप आपली होममेड व्हाईट इन्स्टंट ग्रेव्ही प्रीमिक्स आहे. त्यासाठी आपण 2 कप दूध घालूया यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. झाकण ठेवून आपण 10 मिनिटं याला बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करायला घेऊया. मलई कोफ्त्यासाठी आपण जे जे साहित्य घेतलंय ते सगळं एका बाउलमध्ये एक एक करत आपण मिक्स करून घेऊया. थोडे ड्रायफ्रुट्स आपण वरनं घालूया, थोडे ड्रायफ्रुट्स आपण कोफ्त्याच्या आतमध्ये घालायला ठेवूया. कोफ्त्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण हे थोडंसं स्पायसी केलेलं आहे. तुम्हाला जर थोडासा स्वीटनेस हवा असेल तर 1-2 चमचे मिल्क पावडर आणि 1/2 चमचा वेलची पावडर यात मिक्स केली तरी चालेल. घरच्या घरी वेलची पावडर अगदी 1 ते 2 मिनिटात कशी करायची याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देत आहे. आता आपण याचे कोफ्ते करून घेऊया. कोफ्ते तळायला घेऊया. गॅस लावूया. कढईमध्ये तेल घ्यायचंय थोडस. कोफ्ते ब्राउन रंगावर झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि आपण काढून घेऊया कोफ्ते एका डिश मध्ये. ग्रेव्ही करायची आता आपल्याला. कढई गॅसवर ठेवलेली आहे. 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर घालून घेऊया. बटर वितळलेलं आहे. आपण यात आता ग्रेव्ही घालूया. ग्रेव्ही ढवळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर असतं त्यामुळे ती खाली चिकटून बसण्याची शक्यता असते. मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचंय. ग्रेव्हीच्या प्रीमिक्समध्ये जर ओनियन पावडर किंवा गार्लिक पावडर घातली नसेल तर ग्रेव्ही घालायच्या आधी जेव्हा आपलं बटर किंवा तेल गरम होतं त्यावेळेला तुम्ही कांदा लसूण पेस्ट बारीक करून घालू शकता. ग्रेव्ही घट्ट होत आहे. खूप जास्त घट्ट वाटली तर या स्टेजला अर्धी वाटी दूध घालू शकतो आपण. जर खूप घट्ट वाटत असेल तर ग्रेव्ही व्यवस्थित शिजली आहे. गॅस बंद करूया
आणि आपण कोफ्ते तयार केलेत त्यावरती ही ग्रेव्ही घालूया।